घोरपडी येथील नॅशनल वॉर मेमोरियल येथे लष्करातील सैन्यांची शौर्यगाथा सांगणारे संग्रहालयाची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. दक्षिण मुख्यालयाचे नवीन उभारलेल्या सदन कमांड म्युझियमच्या माध्यमाने पुणेकरांना भारत देशातील लढणाऱ्या खऱ्या नायकांची छायाचित्र आणि त्या त्या लढाईंमध्ये वापरली जाणारी हत्यारं बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि बऱ्याच लढाया केल्या, त्याचबरोबर स्वराज्याचा विस्तारही केला. त्याचप्रमाणे पेशव्यांनी लढाया लढल्या. राजस्थानमधील राजांच्या आणि विविध लढायांच्या पेंटिंग्स तसेच म्युरियल्स च्या माध्यमाने पुणेकरांना इतिहासाची सैर अनुभवता येणार आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या म्युझियममध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सोबत अनेक युद्धांमध्ये वापरलेली शस्त्र आणि त्या त्या लढ्यांच्या वेळी काढण्यात आलेली खैरी छायाचित्र पुणेकरांना बघायला मिळणार आहेत. एवढंच नाही तर अनेक लढ्यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले रणगाडे देखील या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेत. अपनी आज़ादी को हम हरगिज़ भुला सकते नहीं, ए मेरे वतन के लोगों, किंवा संदेशे आते है. ही गाणी पाहिल्यानंतर आपल्या मनात आपोआपच आपल्या देशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होते आणि त्या ते गाणं गात असताना जे हिरो असतात त्यांच्याबद्दलही आपल्याला गर्व वाटू लागतो. परंतु आपल्या भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांनी म्हणजे रिअल हिरोजने कशाप्रकारे ते आपल्या देशासाठी लढले आणि लढत असताना त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची साधने कुठल्या प्रकारची हत्यारे त्यांनी वापरली हे जर का जाणून घ्यायचं असेल तर एकदा सदन कमांडच्या या म्युझियममध्ये नक्की या. आपण तिथे आलेलो आहोत जाणून घेण्यासाठी इथल्या वेपन्सबद्दल त्या त्या योद्ध्यांबद्दल. सर्वप्रथम आपण बघणार आहोत बोल्ट ॲक्शन रायफल. इथं आपण बघू शकतात की बोल्ट ॲक्शन रायफल म्हणजे 1824 ही बोल्ट ॲक्शन रायफल आहे जी दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरण्यात आली होती. आता आपण बघणार आहोत RIF 10 ब्रेटा 9 mm रायफल. RIT 10 ब्रेटा 9 mm रायफल ही एका मिनिटाला जवळजवळ 600 राऊंड्स फायर करू शकते आणि तिची रेंज 250 मीटरपर्यंत असते. त्यानंतर इथं काही फोटोज आहेत ऑपरेशन विजयची. भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्याच्या 14 वर्षांनंतरसुद्धा पोर्तुगीज हे गोवा देत नव्हते. त्यावेळेला 18 डिसेंबर 1961 ऑपरेशन विजय हे लॉन्च केलं गेलं आणि 18 डिसेंबरला जेव्हा ऑपरेशन विजय लॉन्च केलं गेलं त्याच्या 40 तासांनंतर म्हणजे 19 डिसेंबर 1961 गोवा हे भारताला हँडओव्हर करण्यात आलं होतं. म्हणजे 450 वर्षांपासून गोव्यावरती राज्य करणारे पोर्तुगीज हे गोवा सोडून त्यावेळेला गेले होते. साली इंट्रोड्यूस केलेलं लॉन्चर 40 mm आता आपण बघणार आहोत. 150 मीटरपर्यंत या लॉन्चरची रेंज आहे आणि एका मिनटाला 3 ते 4 राऊंड्स हे फायर करू शकतं. 1962 आणि 1965 ऑपरेशनमध्ये इंडियन आर्मीच्या थ्रू हे यूज करण्यात आलं होतं. त्यानंतर आपलं शौर्य गाजवणारे मेजर SK माथुर यांचा स्टॅच्यू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल.
लाईट अँटी टँक ग्रेनेड लॉन्चर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 1961 साली डेव्हलप झालेलं हे सोवियत ओरिजिन असलेलं लॉन्चर आहे. 4500 मीटरपर्यंतची याची रेंज आहे आणि चिलखत घातलेल्या दुश्मनांवरती वार करण्यासाठी खास करून हे तयार करण्यात आलं होतं. '1965 आणि 1971 ऑपरेशन्समध्ये याचा यूज केला गेलेला होता. त्यानंतर आपण इथं बघत आहोत RIF-10 BRETA 9 mm रायफल या ठिकाणी आहेत. RIF-10 BRETA 9 mm ही रायफल 1918 साली म्हणजे 1918 साली दुसऱ्या महायुद्धात याचा उपयोग केला गेलेला होता. 600 राऊंड्स एका मिनिटाला ही रायफल फायर करू शकते आणि 250 मीटरपर्यंत या गनची रेंज आहे. याला गोवा आणि हैदराबादच्या ऑपरेशनमध्येही बघण्यात आलं होतं आणि याचा वापर करण्यात आला होता. इथं सोल्जर पर्सनल किट, इथं एक स्टॅच्यू आहे यामध्ये या सोल्जर्सचा पर्सनल किट असं याला म्हटलं जातं. ज्यावेळेला सोल्जर हे युद्धासाठी जातात त्यावेळेला ते स्वतःची गन रायफल वगैरे जे काही हत्यारं असतील ते सोबत घेतातच, पण त्याचसोबत ते त्यांचं राहण्याचं खाण्याची सगळी सोय त्यांनी ह्या किटच्या साह्याने केलेली असते. त्यानंतर विविध प्रकारच्या इम्युनिशन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. याला मिसाईल इग्ला असं म्हटलं जातं. नंतर हे बॉम्ब 2 मॉर्टर आहे. त्यानंतर ग्रेनेड 36 mm हँड या ठिकाणी बघायला मिळेल. नंतर अँटी टँक माइन इथं तुम्हाला बघायला मिळेल. फ्यूज 117 MK-20 माइन NMM-14 त्याचप्रमाणे मिसाईल मिलन या अशा प्रकारचे दारुगोळे मराठीत आपण म्हणू शकतो असे इम्युनिशन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यानंतर आपण इथं बघणार आहोत गन मशीन 7.62 mm PKM-80 ही गन रशियामध्ये अजूनही वापरली जाते. याचं अजूनही रशियामध्ये प्रोडक्शन केलं जातं. 1961 साली याचं प्रोडक्शन फर्स्ट टाईम झालं होतं. त्यानंतर 650 राऊंड एका मिनिटाला ही गन फायर करू शकते आणि 3800 मीटरपर्यंत याची रेंज आहे. इंडियन आर्मी ने 1965 आणि 1971 साली या गनचा यूज केला होता. त्यानंतर इथं भरपूर प्रकारची छायाचित्र लावण्यात आलेली आहेत. आपण इथं उभं आहोत आर्टिलरी सेंटर नाशिक रोडला असलेलं हे जे आर्टिलरी सेंटर आहे त्याच्यातली ही काही मोमेंट्स आहेत जी छायाचित्रांच्याद्वारे आपण बघू शकतो. त्यानंतर आर्टिलरी सेंटर हैदराबादची ही काही छायाचित्रे आहेत आणि त्या त्या छायाचित्राच्या खाली ती छायाचित्र कुठल्या प्रसंगी काढलं गेलेलं आहे किंवा काय आहे त्याच्या मागची सर्व काही हिस्ट्री तुम्हाला आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचायला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कॉलेजबद्दलची ही थोडक्यात छायाचित्रांच्याद्वारे त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर द बॉम्बे सॅपर्ड्स या ठिकाणी ही बरीच छायाचित्रं लावलेली आहेत. आपण हे छायाचित्र बघू शकतो. या ठिकाणी माईन लावताना एक सोल्जर दाखवला गेलेला आहे. हे माईन आहे आणि या माईनला अँटी पर्सनल माईन म्हटलं जातं. त्याचे बऱ्यापैकी प्रकार असतात. काही माईन्स 3 सेकंदात फुटतात, काही 7 सेकंदात, तर काही 14 सेकंदात. मधलाच एक तो माईन आहे.
त्यानंतर सर्विस अँड कॅम्पेन मेडल्स या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारचे मेडल्स या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. समर सेवा मेडल, ऑपरेशन विजय मेडल, त्या त्या क्षेत्रात आर्मीमध्ये त्या त्या शौर्य मिळवलेल्या त्या त्या लोकांना हे मेडल्स दिले जातात. पीस अँड पीस टाईम अवॉर्ड्स म्हणून या मेडल्सला म्हटलं जातं. गॅलेंट्री, अशोक चक्र, कीर्तीचक्र हे वेगवेगळ्या पद्धतीचे मेडल्स आहेत. त्यानंतर वॉर टाईम अवॉर्ड्स म्हणजे युद्धानंतर किंवा युद्धाच्या दरम्यान दिले जाणारे हे काही मेडल्स आहेत. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा समजला जाणारा मानाचा मेडल म्हणजे परमवीर चक्र मेडल या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो परमवीर चक्र, तो आतापर्यंत 10 ते 12 जणांनाच मिळालेला आहे. इंडियन आर्मीचा सर्वात मोठा तो मेडल मानला जातो. राजांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधल्या काही राजांची स्टॅच्यू आणि पेंटिंग्स या ठिकाणी आहेत. ही हे स्टॅच्यू आहे महाराणा प्रताप यांचं. ते एक हिंदू राजपूत राजे होते. 1557 एका युद्धामध्ये त्यांनी त्यांच्या 22,000 सैन्यासह 2,00,000 सैन्य असलेल्या अकबरशी ते लढले होते त्यावेळेला. त्यानंतर न्यूक्लिअर अटॅक ज्यावेळेला होतो त्यावेळेला अशा प्रकारचा कॉस्च्युम आपले इंडियन सोल्जर्स घालतात. हा मास्क आहे. या मास्कच्या इथून ऑक्सिजन घेतला जातो आणि ह्या इथून श्वास बाहेर काढला जातो. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची आत किंवा बाहेर जाण्यासाठी कुठली प्रकारची सोय नसते. अशा बिकट परिस्थितीत अशा प्रकारचा युनिफॉर्म घालून आपले सोल्जर्स नेहमीच सज्ज असतात. एकोणीसशे 41 पासूनच्या गन्सपासून तर 1971 रणगाड्यांपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सर्व काही बघायला मिळणार आहे. बॉर्डर मूवी बघत असताना सनी देवलप्रती आपल्याला बऱ्याच वेळा अभिमान वाटतो, परंतु रिअल लाईफमध्ये आपल्या देशासाठी लढणाऱ्या या रिअल हिरोंच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा रिटेक नसतो. या रिअल हिरोंबद्दल जाणून घेण्यासाठी एकदा तरी या सदन कमांडच्या म्युझियममध्ये तुम्ही नक्की यावं. कॅमेरा पर्सन स्वप्निल सोबत मी प्राची साळुंखे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.